हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो. आणि त्याचप्रमाणे ज्यांनी एक मोठा आध्यात्मिक परिवार तयार केला त्या दादा भगवान यांना देखील या ठिकाणी वंदन करतो. आजच्या या अतिशय सुंदर सोहळ्यामध्ये या कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन करण्याकरता उपस्थित झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत, दादा भगवान फाउंडेशनचे परमादरणीय दीपकभाई देसाई, ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे सेवा कार्य उभं राहत आहे, ते महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटीलजी, आमचे सहकारी मंत्री शंभूराज देसाईजी, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीखंडे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री अभिजित बांगर आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला ज्यांच्या श्रमाची साथ मिळाली असे जितो फाउंडेशनचे विश्वस्त श्री अजय आशरजी या ठिकाणी उपस्थित, मंत्रिमंडळातले आमचे अनेक सहकारी, सन्मान्य खासदार, सन्मान्य आमदार, सर्व आमचे ज्येष्ठ सनदी अधिकारी, जितो फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित, ठाणे मुंबई आणि MMR परिसरातील सर्व ज्येष्ठगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांचे मनापासून आभार मानणे आणि अभिनंदन करेन की त्यांनी ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी आज भूमिपूजन केलंय. आणि मला अतिशय आनंद आहे की कॅन्सर हॉस्पिटल आणि त्रिमंदिर संकुल याच्या भूमिपूजनाकरता जे दोन महनीय व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहेत, एक पूजनीय सरसंघचालक जी की ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये व्यक्ती निर्माणाचं कार्य चालतं आणि सेवेचा भाव हा प्रत्येक व्यक्तीमध्ये राष्ट्रवादाच्या सोबत रूपित झाला पाहिजे आणि व्यक्तीने आपल्या पलीकडे समाजाचा आणि देशाचा विचार केला पाहिजे, अशा प्रकारे लाखो सेवा कार्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात ते पूजनीय मोहनजी आणि त्याचसोबत अध्यात्मातनं ज्यांनी सेवेचं बीजारोपण हे सामान्य माणसाकडे केलं ते दीपकभाई, असे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहे. हा एक दुग्ध शर्करा योग आहे असं मी म्हणेन. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की जेव्हा धर्मवीर आनंद दिघेजी या संपूर्ण भागामध्ये सेवा कार्य करायचे, अगदी दुर्गम भागातला आदिवासी देखील हा त्यावेळी त्यांच्या ॲम्ब्युलन्स सेवेमुळे वाचलेला आपण बघितला. आणि खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये गरिबातल्या गरीब माणसाला ही सेवा मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा सातत्याने त्यांनी केला. आणि म्हणूनच एका राजकीय नेत्यापेक्षाही एक सेवा करणारा अशा प्रकारचा नेता म्हणून धर्मवीर आनंद दिघेजी यांच्याकडे पाहिलं जायचं. आणि त्यांचीच परंपरा ही पूर्णपणे या ठिकाणी आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी चालवली. आणि श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं त्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशा प्रकारच्या सूत्रातून आज हे कार्य या ठिकाणी होत आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की अजय आशेरजी जीतोच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगलं काम जे होत आहे ते आम्ही बघितलेलं आहे.
आणि आता कॅन्सर हॉस्पिटल तुम्ही बनवायला घेतलंय. खरं म्हणजे ज्यांच्या पाठीमागे जितू आहे आणि ज्यांच्या पाठीमागे जैन समाज आहे त्यांना संसाधनाची कधीच कमतरता पडत नाही. मी तर नेहमी म्हणतो की देशाचा GDP हा जैन समाजाजवळच आहे. त्यांच्या श्रमातनं, त्यांच्या मेहनतीतून त्यांनी तो उभा केलाय. पण त्याचवेळी केवळ पैसा कमवायचा नाही तर तो पैसा सेवेमध्ये द्यायचा, अशा प्रकारचं जे प्रिन्सिपल आमच्या जैन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेवा कार्य होताना आपल्याला निश्चितपणे दिसतात. आणि त्यातच कॅन्सर एक असा रोग आहे, आपल्याला कल्पना आहे की दुर्दैवाने या रोगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते. गेल्या 10 वर्षांमध्ये कॅन्सरच्या पेशंट्समध्ये 25% वाढ झाली आणि कॅन्सरमुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांमध्ये 20% वाढ झाली. आणि असं म्हटलं जातं की 2035 पर्यंत कॅन्सरच्या केसेस या खूप मोठ्या प्रमाणात वाढतील. आज जे काही रोग आहेत त्याच्यामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त किलर रोग कुठला असेल तर तो कॅन्सर आहे. आणि ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला, कॅन्सर हा व्यक्तीला होतो पण त्रास संपूर्ण परिवाराला होतो. खूप लांब ट्रीटमेंट असते, खर्चिक ट्रीटमेंट असते, त्यामुळे त्या परिवाराचं आर्थिक संतुलन देखील त्या ठिकाणी बिघडतं आणि अर्थातच देशाच्या श्रमशक्तीवर देखील याचा एक विपरीत परिणाम होतो. आज खरं म्हणजे आपल्याकरता ही अभिमानाची गोष्ट आहे की टाटा कॅन्सर हॉस्पिटल सारखं एक हॉस्पिटल आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहे की ज्यांनी अविरत कॅन्सर पेशंटची सेवा केली. आणि मी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचं याकरता देखील अभिनंदन करू इच्छितो की ते केवळ सेवा करतात असं नाही, देशामध्ये कुठेही कॅन्सर हॉस्पिटल जर सुरू करायचं असेल तर त्याला सगळ्या प्रकारची मदत ही टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून केली जाते. आणि मला अतिशय आनंद आहे की याही ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल जे तयार होत आहे ते टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या मार्गदर्शनाखालीच त्या ठिकाणी तयार होत आहे. मी अधिक वेळ घेणार नाही, पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आस्थेचं मंदिर आणि मानवतेचं मंदिर हे आजूबाजूला होत आहे. एकीकडे त्रिमंदिरातनं आस्था मिळेल, श्रद्धा मिळेल, विश्वास मिळेल, ताकद मिळेल आणि दुसरीकडे कॅन्सर हॉस्पिटलमधनं उपचार मिळेल. आणि या दोन गोष्टी एकत्रित आल्या तर मला विश्वास आहे की निश्चितपणे या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आलेला प्रत्येक रुग्ण हा बरा होऊनच जाईल. आणि तशाच प्रकारची या ठिकाणी प्रार्थना मी आपल्या सर्व ईश्वरांच्या प्रति या ठिकाणी करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो. पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि अजय आचरजी आणि त्यांची टीम आणि ठाणे महानगरपालिका या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.